इंग्लिश स्कूलची मुलं जेव्हा राणीच्या बागेत जातात. वाव, टायगर इज स्लीपिंग, डोंट डिस्टर्ब. मराठी शाळेतली मुलं जेव्हा राणीच्या बागेत जातात. ए पपिया, मार मार, दगड मार. ओह नो, उठव त्याला. जो पहिला ठेवलंय होय, इथं 5 रुपये देऊन आलोय. उठव उठव त्याला. आई खूप घाबरलेल्या अवस्थेत मुलाला फोन करते. बाळा, तू लवकर घरी ये. सुनबाईला पॅरालिसिसचा झटका आला आहे. तो डोवाकड डोळे वर आणि मान वळली बघ. ओह नो. आई आई आई, तू घाबरू नकोस, शांत राहा. ती सेल्फी काढत असेल. गुपित, महिला स्पेशल. पहिले का ग, मी तुला सांगितलं तिला सांगू नको असं मी तुला सांगितलं होतं ना, तरी तू तिला सांगितल्याचं तिनंच मला सांगितलं. दुसरी पान, मी तर तिला सांगितलं होतं की मी तिला सांगितलं हे तुला सांगू नको म्हणून. पहिली बर, जाऊ दे, पण आता तिला नको सांगू की तिनं मला सांगितलं हे मी तुला सांगितलं. एका बाईने कस्टमर केअरला रागारागाने फोन लावला. हा हो, 3 तासांपासून तुमच्या कंपनीचे इंटरनेट चालत नाहीये, सांगा बरं या परिस्थितीत मी काय करू. ओह नो. कस्टमर केअर वाल्याने काळजाला भिडेल असे उत्तर दिले. ताई साहेब, तोपर्यंत घरातली एखादे काम करा की सासूला थोडाफार हातभार लावा. न्यायाधीश, तुला घटस्फोट का हवाय? माझी बायको माझ्याकडून लसूण सोडून घेती, कांदे चिरून घेती आणि भांडे पण घासून घेती आणि नाही म्हणले की अंगावीची. ओह नो. न्यायाधीश, ह्यात अवघड काय आहे? लसूण गरम करून घेतली की सोलायला सोपी जाते. कांदे चिरायच्या आधी फ्रीज मध्ये ठेव, म्हणजे कापताना डोळ्यात जळजळ होणार नाही. भांडी घासायला घेण्यापूर्वी 10 मिनिटे पाणी भरलेल्या टब मध्ये ठेव व नंतर भांडी घास. कपडे सर्फनी धुण्यापूर्वी साध्या पाण्यात भिजवून ठेवा, म्हणजे डाग आरामात निघून जातील. समजलं साहेब. काय समजलं? माझ्यापेक्षा तुमची तावस्त वाईट आहे साहेब.